नमस्कार, मी अमित रमेश मखरे. टोमॅटो प्रोसेसिंग किंवा टोमॅटो प्रक्रिया उद्योग याविषयी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे. टोमॅटो प्रक्रिया संदर्भात खूप दिवसापासून मला इन्क्वायरी होत होता, सर या विषयावरती व्हिडिओ बनवा म्हणून आज स्पेशली अगदी वेळ काढून या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. टोमॅटो प्रोसेसिंग, कारण महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं प्रत्येक जिल्ह्यामध्येच, म्हणजे अगदी खाली कोल्हापूरपासून वरती अगदी विदर्भातल्या काही जिल्ह्यांपर्यंत सगळ्याच भागामध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी टोमॅटो पिकतो, बरोबर आहे ना. मग या टोमॅटोवरती बऱ्याच वेळा हा प्रसंग उद्भवला आहे, रादर दॅन टोमॅटोची शेती करणाऱ्या बऱ्याच लोकांवरती हा प्रसंग उद्भवला की बाबा रे, बऱ्याच वेळा टोमॅटो रस्त्यावरती फेकून द्यावं लागतात. तेव्हा ते प्रचंड वाईट वाटतं, कारण आपला शेतकरी, जो कष्टकरी शेतकरी आहे, हा जो एवढ्या कष्टाने ते पीक तयार करतो, ती झाडं लावतो, त्याला मग हवा तो मोबदला मिळत नाही. पण मग प्रोसेसिंग हा त्याला सक्षम पर्याय होऊ शकतो का, असा बहुतांशी बरेच लोक मला प्रश्न विचारतात. त्याच प्रोसेसिंगवरती आज आपण थोडंसं फोकस करणार आहोत. प्रोसेसिंगमध्ये काय करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे टोमॅटो प्रोसेसिंग जर करायचं असेल तर आपल्याला खरोखर याला करिअर म्हणून बघता येईल का, किंवा याला शेतीला पूरक धंदा म्हणून आपल्याला वर्कआउट करता येईल का, असा एक अँगल आपल्या बऱ्याच जणांच्या डोळ्यासमोर येतो. मग या अँगलनी जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे सगळ्यात बेसिक पहिलं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे टोमॅटोचा ज्यूस, किंवा त्याला मराठीत आपण टोमॅटोचा रस असं पहिलं प्रॉडक्ट आपण म्हणू. दुसरं प्रॉडक्ट आहे मग टोमॅटोची प्युरी, म्हणजे फक्त टोमॅटोची प्युरी बनवली जाते आणि मग ती इतर कंपन्यांना विकली जाते. तिसरं प्रॉडक्ट आहे टोमॅटोचं केचप, जे आपल्याकडे प्रचंड फेमस आहे. म्हणजे आजकाल मला असं वाटतं की प्रत्येक शहरी किंवा ग्रामीण भागात टोमॅटो केचपची बाटली आता आपल्या घराचा एक अविभाज्य सदस्य बनला आहे किचनमधला, बरोबर. मग टोमॅटोचा ज्यूस असेल, टोमॅटोची हे केचप असेल, किंवा टोमॅटोचा रस असेल, यासोबत पॅरलली चौथं महत्त्वाचं प्रॉडक्ट म्हणजे टोमॅटोचं सूप. मग ते इन्स्टंट सूप फॉर्मॅटमध्ये असो, किंवा आजकाल डिहायड्रेटेड पॅकेट्स येतात मार्केटमध्ये, ते सुद्धा तुम्ही बघितले असतील, ते जरी असो. कारण आता इथे केचप आणि सॉसमध्ये पण फरक असतो, बरं का. हे बऱ्याच जण अजून कळत नाही. बरेच जण केचप आणि सॉसला सरसकट एकाच अँगलनी बघतात, ते एक वेगळं प्रॉडक्ट झालं. प्लस टोमॅटोची चटणीसुद्धा काही ठिकाणी मार्केटला मिळते. आता ज्या वेगवेगळ्या चटण्या ज्या येतात इन्स्टंट फूड्सबरोबर, जिथे शेजवान चटणी असते किंवा जिथे वेगवेगळ्या प्रकारात ग्रीन चटणी असते, तशी टोमॅटो चटणीसुद्धा आता मार्केटला येते, ते सुद्धा एक प्रॉडक्ट असू शकतं. ही जी 5-6 प्रॉडक्ट आहेत, ही जी वेगवेगळी प्रॉडक्ट्स आहेत, याच्यासाठी जर शेतकऱ्यांनी आता प्रयत्न सुरू केले, किंवा असे जर प्रॉडक्ट आपण जेव्हा टोमॅटोला आपल्याला भाव मिळत नाही तेव्हा जर प्रोसेसिंग अल्टरनेट थोड्या थोड्या स्वरूपात जर सुरू केले, एक एक्झाम्पलही पकडू की 100 टन जर उत्पादन होतं किंवा 100 क्विंटल जर उत्पादन होतं तर सुरुवातीला त्यातल्या काही 10, नंतर 20, हळूहळू मग हा आकडा वाढवत वाढवत मग प्रोसेसिंगकडे वळायला हवं. कारण हे बहुतांशी B2C आणि B2B या दोन्ही अँगलमध्ये चालणारं प्रॉडक्ट आहे. मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये हे B2C आणि B2B काय असतं हे पण सांगितलं होतं. हे दोन्ही पर्याय टोमॅटोच्या इंडस्ट्रीत आहेत. आपल्याकडे बरेच आता उद्योजक यामध्ये उभे राहत आहेत. देशभर महाराष्ट्रात आपण फेमस होतोय की टोमॅटोमध्ये प्रोसेसिंगमध्ये महाराष्ट्रात अपॉर्च्युनिटी आहे. पण अजून मध्यम शेतकरी किंवा लघु शेतकरी किंवा छोटा शेतकरी अजून या दिशेने तेवढा वळताना दिसत नाही आहे. त्याचं कारण की कन्सेप्ट अजून क्लिअर नसल्यामुळे लोकांना थोडीशी याबद्दल भीती वाटतं. प्रश्न असा आहे की क्वालिटी फूड बनवणं आणि मग त्याचं योग्य प्रकारे मार्केटिंग करणं, अशा दोन्ही सेगमेंटवर आपल्याला काम करायचं आहे. इथे डेफिनेटली, म्हणजे जेव्हा टोमॅटोची प्युरी असेल किंवा टोमॅटोचा सॉस असेल किंवा टोमॅटोचा ज्यूस असेल, या प्रत्येकाचं मार्केट वेगवेगळं आहे. त्या मार्केटचा सगळ्यात पहिले तुम्ही अभ्यास करा. तुमच्या जवळपास जिथे कुठे तुम्ही राहत आहे, उदाहरणार्थ पुण्यामध्ये जर असाल तर मग पुण्यामध्ये तुम्हाला काम करायला जास्त सोपं आहे, कारण कंपनीज आहेत. आजकाल हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंट्समध्ये सुद्धा डायरेक्ट याचे कॅन्स किंवा जार्स मिळतात. सोबतच याच्या पॅरलरली जे मार्केट आहे किंवा याच्यासोबतचं जे मार्केट आहे ते हळूहळू आता ग्रामीण भागातसुद्धा विस्तारतं आहे. त्यामुळे मार्केटिंगसाठी आता नवीन नवीन दारं आपल्या इथे ओपन होत आहेत. कारण मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत त्या आता फक्त शहरापुरतं काम करत नाहीत, बरोबर, तर अगदी ग्रामीण भागातल्या छोट्याशा किराणा दुकानात सुद्धा आता टोमॅटो केचप आणि टोमॅटो सॉसचे पिचकू पॅकेट्स किंवा छोटे छोटे पॅकेट्स स्वतः मिळतात. आणि ही भीती प्लीज वाटू देऊ नका की मोठे ब्रँड्स आहेत आणि मग त्यांचंच सर मार्केटिंग होतं, असं काही नाही आहे. तर आपणसुद्धा आपला ब्रँड तयार करू शकतो. जिओचं उदाहरण खरोखर चांगलं आहे की एस्टॅब्लिश मार्केटमध्ये एवढे सगळे ब्रँड्स असतानासुद्धा जिओ मार्केटमध्ये आली आणि तिने स्वतःचं आता पाय रोवलं. आणि आता जिओ काय करते याच्यावरती सगळ्यांचं नेहमी लक्ष असतं, बरोबर. तर तो सुद्धा तुम्हाला अँगल आहे. कन्सेप्ट वाईज किंवा बिझनेस वाईज जर याचा आता थोडा अभ्यास करायचा म्हटलं तर जागा, मशिनरी यांना खूप व्हेरिएबल कॉस्ट आहेत. कारण इथे प्रोडक्ट काय आपण बनवतो किंवा आपलं वेगवेगळे काय बनवायचं आहे त्यानुसार मशिनरी चेंजेस होतील.
पण प्रयत्न हा करा की कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरुवातीला स्टार्टअप करा. प्रोडक्शनवरती माझं स्पेशली म्हणणं असतं की खूप खर्च होईल असं करू नका. क्वालिटी प्रॉडक्ट बनेल इथपर्यंतच आपला खर्च आला. ॲसेट साईडला प्रचंड खर्च जर झाला तर त्यातून लगेच रिकव्हरी मिळत नाही आणि मग आपल्याला पुढे जो पैसा लागणार आहे मेजरली खर्च आपला मार्केटिंगसाठी असणार आहे, मेजरली खर्च आपला त्या सगळ्या टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमध्ये असणार आहे, मेजरली खर्च आपला प्रमोशनमध्ये असणार आहे, ब्रँड क्रिएशनमध्ये असणार आहे. तिकडे तुमचा पैसा लावा आणि मग एकदा की ब्रँड क्रिएट झाला किंवा एकदा मार्केटमध्ये रेपो क्रिएट झाला की मग नंतर तुम्हाला हव्या तशा मशिनरी अजून वाढीव क्वांटममध्ये किंवा अजून जास्तीचं उत्पादन करण्यासाठी वापरता येतील. त्यामुळं ज्या भागात टोमॅटोचं उत्पादन आहे किंवा ज्या भागात टोमॅटोचं प्रोडक्शन चांगलं होतं आहे त्यांच्यासाठी स्पेशली टोमॅटो प्रोसेसिंगवरती काम करायला हरकत नाही. त्या लोकांनी या सब्जेक्टवरती अभ्यास करा. एवढ्यात आम्ही टोमॅटो प्रोसेसिंगवरती माझं एक पुस्तक पण ऑनलाईन प्रकाशित झालं आहे, चावडी.com तुम्हाला ई बुक फॉर्मॅटमध्ये ते मिळेल. रादर दॅन इन्फो ऑन कॉलवरती पण चावडी तुम्हाला माहिती देतेच. सध्या एक महत्त्वाचा सेगमेंट आम्ही नवीन इथे इंट्रोड्यूस करत चाललो आहे की मार्केटिंग सेगमेंटवरती पण चावडी काम करते. म्हणजे उदाहरणार्थ B2B तुम्हाला काही डेव्हलपमेंट करायचे असतील, B2C मार्केटिंग कसं करावं लागेल यावरतीसुद्धा चावडी काम करते. कॉल सेंटरच्या ज्या स्क्रीनवरती ज्या नंबर दिसत आहेत खालीवरती तिला जर फोन केलं आणि कन्सर्न जर डिपार्टमेंटशी जर तुमची चर्चा झाली, जाहिरात विभागाशी जर चर्चा झाली किंवा चावडी.com टीमशी जर चर्चा झाली तर तुम्हाला जी हवी ती मदत जी आहे, जी शक्य ती मदत जी आहे ती डेफिनेटली आमच्याकडून तुम्हाला केली जाईल. अशाच वेगवेगळ्या उद्योगांच्या व्हिडिओज आम्ही सातत्याने एवढ्यासाठीच बनवतो आहे की महाराष्ट्रातल्या रादर दॅन पूर्ण भारतातल्या उद्योजकांना एक प्रेरणा मिळो की आपण करू शकतो, आपल्याला जमण्यासारखं आहे. त्यामुळेच आमचा हा प्रयत्न आहे की चावडीच्या माध्यमातून ती एक सपोर्ट सिस्टीम, एक इकोसिस्टीम तुमच्यासाठी डेव्हलप होईल आणि तुमच्या सगळ्यांच्या वाटचालीमध्ये किंवा तुमच्या प्रगतीमध्ये आमचासुद्धा छोटासा हातभार लागाव. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. असेच भेटत राहू, बोलत राहू. धन्यवाद. चावडी.com याचे आपल्याकडे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत जे की ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत ज्यामध्ये फक्त मार्केटिंग कसं करायचं, फक्त बँक लोनची कशी अवेलेबिलिटी करायची किंवा गव्हर्नमेंट सबसिडीज कशा घ्यायच्या, रॉ मटेरियलचे रेट्स आम्हाला कुठे माहीत राहतील, अशा सुद्धा प्राईम सर्व्हिसेस आपण चावडी.com माध्यमातून दिलात. त्यासाठी डेडिकेटेड आपण भारतातलं पहिलं बिझनेस इन्फॉर्मेशन कॉल सेंटर आता नव्याने सुरू करतोय जिथे तुम्हाला कॉलवरती या सगळ्या माहितींची उपलब्धता होऊ शकते. त्याचा नंबर तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल. तुम्ही जर फेसबुकवर आता हा व्हिडिओ बघत असाल, अशा जर उद्योगांच्या वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हव्या असतील तर सगळ्यात सोपं फेसबुकचं पेज लाईक करा, चावडीचं जे ऑफिशियल पेज आहे. दुसरी गोष्ट, तिथे फॉलो नावाचं एक बटन येतं, त्या बटनवरती क्लिक करा आणि तिथे सी फर्स्ट असा एक ऑप्शन आता दिसत असेल तो ऑप्शन तुम्ही सगळ्यात पहिले सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला फेसबुकवरती पटापट दिसत जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर यूट्यूबवर असाल तर यूट्यूबवर दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहे की यूट्यूबला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे यूट्यूबवरती सुद्धा तुम्हाला पॅरलली सगळ्या व्हिडिओज येतील. अपेक्षा करतो ही उद्योग या उद्योगांच्या कनेक्टेड माहिती तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर लाईक करा आणि प्लीज कमेंट करू नका. कमेंट काय होतं की खूप साऱ्या कमेंट येतात, तुमच्या काही वेगवेगळ्या अपेक्षा असतात तर डायरेक्ट आमच्या कॉल सेंटरला फोन करा. तुमच्या ज्या काही शंका असतील, जे काही प्रश्न असतील ते अगदी त्या कॉल सेंटरला विचारा. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या उद्योग उभारणीत जर आम्हाला सहकार्य करता येतं तर नक्कीच आम्हाला खूप सारा आनंद होईल. धन्यवाद.